बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा सिंदखेडराजा येथे संपन्न झाला। यावेळी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते छगन मेहत्रे यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला। काही लोक स्वतःला विकास पुरुष म्हणतात, परंतु ते विकास पुरुष नसून 20% घेणारे पुरुष आहेत असा आरोप केला। तर डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या सरकार नेतृत्व जपायला हवं असे आवाहन त्यांनी सिंदखेडराजा मतदारसंघातील मतदारांना केले। यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना, खरोखरच मी नशीबवान आहे, तुम्ही कम नशिबी आहात, त्यात माझा काय दोष असा टोला लगावला। जर कोणी तुम्हाला आरे म्हणत असेल तर तुम्ही त्याला कार्याने उत्तर द्या अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या। तर चला उबाटा नेते छगन मेहत्रे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे नेमकं काय म्हणाले हे आपण बघूया। परंतु त्या अगोदर जर आपण आपल्या हक्काचं संतोष लोखंडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपण आपल्या हक्काचं संतोष लोखंडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो आपल्याला आपल्या नवीन व्हिडिओची माहिती मिळण्यासाठी बेलचं बटन दाबायला विसरू नका। एवढं चांगलं काम करत साहेब सुद्धा मंत्री होते आणि काही कारण नसताना जे पायउतार केलं आणि हे दोन्ही पक्ष फोडले, खरं म्हणजे काहीच गरज नव्हती। अरे तुम्ही स्वतःचे तुमचे तयार करा ना, आमचे उधार घेऊन आमचे पक्ष फोडून आमचे आमदार घेऊन काय राज्य करता। लाज वाटायला पाहिजे होती त्या लोकांना की इतकं चांगलं काम करणारे आमचे उद्धव साहेब त्या ठिकाणी काम करत होते। आजचं सरकार साहेब 1500 रुपये देतं बायाला आणि माहित राहतं दिले की नाही। अरे उद्धव साहेबांनी 2-2 लाख रुपये कर्ज माफी केली, साधा हंका घातला, कुणाला बोललो नाही, बँड बाजे वाजवले नाही गावामध्ये। साहेबी सुद्धा त्या मंत्रिमंडळात सहकारी होते। करोनाचा काळ किती भयानक होता, रेमडेसिवीर मिळत नव्हतं, औषधी मिळत नव्हती, त्यावेळेला साहेबांकडे अन्न आणि प्रशासन खातं होतं। लाज वाटायला पाहिजे टीका करताना। ठीक आहे, राजकारणामध्ये टीका करावी लागते। आता आम्ही तर 25 वर्षाची विरोधक आहे, आमचा काय संबंध? मी त्या दिवशी सांगितलं की लग्न तुमच्या घरी आहे, सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांगतो, हात जोडून सांगतो, अनेक अफवा येणार आहे, अनेक भानगडी होणार आहे, अनेक गोष्टी होणार आहे। विकास 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 पुरुष आणि 20%। अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला। माया हे साहेब बसले इथे 1% सांगायचं, 1 की 10%, 2%, 1 रुपया मागितला। साहेब अभिमानाने सांगतो, तुम्ही मी माझी मिसेस ज्या वेळेला अध्यक्ष होती सिंदखेडराजा मतदारसंघाची, आज एक नाना ठेकेदार, कालवागे, चव्हाण सगळे ठेकेदार जिवंत आहे, त्यांनी सांगावं नगराध्यक्षांनी किंवा आमच्या बॉडीनी 5 रुपये जर मागितले तर त्याचे चप्पल आहे माझं डोकं आहे। साहेबाला सुद्धा त्या काळात बरेच अडचण आली, बरेच विकासाच्या कामामध्ये मी अनेक वेळा साहेबाकडे गेलो, अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं साहेब यांनी आपलं काम केलं नाही, आपले विरोधक आहे। साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की तुमचं काम काय ते सांगा, मला सांगू नका, मला काय द्यायचं काय नाही ते मी वाजं पाहिन। आणि त्या काळातही सहकार्य केलं। विकास विकास कसं तर बोलता, विकास टक्केवारी करायच्या, भानगडी करायच्या, जे कोणी ज्यांनी फॉर्म मागे घेतले त्यांच्या सगळ्यांच्या चरणी नमस्तक होतो मी। अरे तुम्ही जवान आहे, अजून तुम्हाला फार वेळ आहे, ते आमच्या बाई असेल, ताई असेल, कोणी XYZ असेल, अरे सगळ्यांना आमदारच व्हायचं, कुठं मध्ये थांबायचंच नाही। अरे काय लावलं भल्या माणसावर, तुम्हाला गाव माहित नाही, गावाचा रस्ता माहित नाही, मतदान किती आहे ते माहित नाही, कार्यकर्ते कोण आहे ते माहित नाही, 4 टक्के जमा झाले की नाही, आपलं जमचं की निघाले, आणि ती काय खंडोबाची वारी आहे का, दिंडी आहे का, काय तुम्हाला काय वाटतं का? या माणसाने आयुष्याचे भास्करराव शिंगणे पासून ज्यांनी कामं केले, या मतदारसंघाचा या जिल्ह्याचा विकास केला, ठीक आहे टीका करायला तुम्हाला मोबाईल, या देशामध्ये स्वातंत्र्य आहे, त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, परंतु टीका करताना थोडा भान ठेवा। काल परवापर्यंत तुम्ही कुणाच्या सहकार्याने जगले, कुणाच्या आशीर्वादाने जगले, याचं थोडी भान ठेवा। अरे कुत्र्याला जरी कुटका टाकलं सगळं ते भुकत नाही, डोंगोटा घालतो, तुम्ही तर माणसं आहे। आणि बँकेचा विषय साहेब मला चांगलं माहित आहे, आपल्या सर्वांना सांगतो मी, एक छोटंसं उदाहरण देतो या ठिकाणी सांगतो,
की बँक साठी साहेबांनी पहिले 5 वर्ष निवडणूक लढवली नाही, खरं आहे का खोटं? 5 वर्ष थांबले की नाही? सरकार मदत करत नाही म्हणून मी निवडणूक नाही लढणार असा एकमेव डॉक्टर राजेंद्र शिंगणे या ठिकाणी आपल्या भागामध्ये होते आणि ते 5 वर्ष थांबले, परत निवडणूक लढवली, सत्तेत आले. शरद पवार साहेब सोबत होते, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. सकाळचा शपथविधी असताना साहेब पवार साहेबांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की काय परिस्थिती होती. परंतु साहेबांनी परत प्रयत्न केला की आपल्या बँकेला जर या सरकारने आश्वासन दिलं अधिदाताने की मी तुमच्या बँकेला सहकार्य करतो म्हणून साहेब तिकडे गेले. बरेच दिवस झाल्यानंतर काही होईना, एक वर्ष लोटलं. अतिशय बेचैन असलेला हा माणूस यांनी परत विचार केला, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये कसं बसं तरी आपल्याला लोन दिलं, लोन मदत केली नाही. लक्षात ठेवा, लोन म्हणजे मी तुमच्याकडून 1 लाख रुपये घेतले, तुम्ही वावर खरेदी करून घेतलं, याला मदत म्हणत नाही, याला सहकार्य म्हणत नाही. ज्या शेतकऱ्याला कर्ज द्यायला पाहिजे, तुम्हाला साधा हिशोब सांगतो, साहेबाला सगळी कल्पना आहे. आज ते 9% ते पैसे आपल्याला देणार, आपण कर्मचाऱ्याचा पगार, बँकेचं व्यवस्थापन, भाडं हे सगळं कशातून भरणार? आणि मग 12-13% ह्या शेतकऱ्याला हे पैसे कसे देणार? आणि म्हणून साहेबांची प्रामाणिक इच्छा होती की सरकारने आमच्या सगळ्या महाराष्ट्रात केलं साहेब, की नाही केलं बँकेला मदत? फक्त आपली एकमेव बँक आहे की अतिशय घाणेरड्या पद्धतीने त्या ठिकाणी राजकारण झालं. सगळ्याला मदत केली ना तुम्ही? आमचाही शेतकऱ्याचा भाग होता, आमचेही शेतकरी आहेत की ज्यांना आपण मदत केली पाहिजे अशी इच्छा होती. परंतु साहेबाला ते पटलं नाही आणि साहेबांनी परत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यासोबत येऊन आज आपल्यामध्ये उभे राहिले. अरे कमीत कमी काम एखादं नाही झालं असेल, परंतु तुम्हाला त्रास द्यायला नाही, ईश्वर की सत्य आहे का नाही आहे? एखादं काम झालं असेल, काम एखाद्या गावामध्ये झालं असेल, हरकत नाही. परंतु केसा इतका जर त्रास झाला असेल तर मी आज साहेबांना सांगतो की आपला फॉर्म विड्रॉल करा. अरे बांधवांनो, हे नेतृत्व जपा, अशी माणसं जपा, अशी माणसं वारंवार मिळणार नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला काही जास्त सांगत नाही, तुम्हाला कल्पना आहे मी किती बोलू शकतो. औपचारिकता असते नारळ फोडणं, म्हणजे औपचारिकता. आपण मंदिरामध्ये नारळ फोडलं, नारळ फोडून दर्ग्यावर चादर चढवली, अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि इथे सावता महाराजांना सुद्धा अभिवादन करून आजची आपली ही सभा या ठिकाणी चालू. माझ्या जीवनामध्ये मी 7 निवडणुका लढल्या आणि आता ही 8वी निवडणूक आहे माझी. 5 विधानसभा, 2 लोकसभा आणि पुन्हा आता 1 विधानसभा. रियाजभाई आमच्यावर रागावले की 2014 मी उभा राहिलो नाही, याचा सगळा दोष त्यांनी माझ्यावर दिला. 100% दोष माझाच होता. राजकारणामध्ये थांबायचं नसते, राजकारणामध्ये जो थांबला तो संपला असं म्हणतात, पण मी थांबल्यानंतर सुद्धा तुम्ही मला संपू दिलं नाही. आणि तुमचे किती उपकार त्या ठिकाणी मानावेत, किती तुम्हाला धन्यवाद द्यावेत हे मला या ठिकाणी समजत नाही. नाहीतर 5 वर्ष माणूस थांबतो, पुढचा माणूस ज्याचा विकासाचा उल्लेख दादारावजींनी केला, रियाजभाईंनी केला, अनेक लोकांनी केला, एवढा विकास केला. अर्ज भरत असताना सुद्धा माझा मला वाटत होतं की आता एवढा विकास केला आपला निभावा लागेल का. पण सिंदखेडराजा धीरज सिंदखेडराजा मतदारसंघातली मंडळी थोडीशी जगावेगळी मंडळी आहे. यांच्या पोटात काय लवकर समजत नाही, मनात काय लवकर समजत नाही, पण निवडणुकीचा निकाल जेव्हा लागतो ना तेव्हा भले त्या ठिकाणी गार होऊन जातात. हा या सिंदखेडराजा मतदारसंघातल्या निवडणुकीचा इतिहास या ठिकाणी. अनेक लोक कधी सोडून गेले पुन्हा आले, कधी सोडून गेले कधी पुन्हा आले. आणि म्हणून अनेक मंडळी अशी आहेत की जिकडं मी तिकडं ती मंडळी. माझा पक्ष अनेक लोकांना विचारला नाही, मी कोणत्या संघटनेत काम करतो ते विचारलं नाही,
मला कायमस्वरूपी पाठिंबा देण्याचं या मंडळीने काम केलं. त्यांचं कधी काम झालं असेल नसेल झालं, कधी चिडाचिड झाले असेल, कधी रागवा रागवणं झालं असेल, कधी ते रागवले, कधी मी रागवलो, कधी अनेक गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. या अनेक वर्षात अनेक गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. परंतु काय मला समजत नाही, काही लोक विरोधी पक्षाचे लोक मला त्या ठिकाणी नशीबवान म्हणतात. आता खरं म्हटलं तर काही लोकांचं नशीब 2014 मी उभान होतो तेव्हा त्यांचंही नशीबच उघडलं होतं. ते काही लोकप्रियतेवर निवडून नव्हते आले, नशिबावरच निवडून आले. आमच्या ताईला आम्ही उभे केलं पडतो, दुर्दैवानं जमलं नाही. आणि म्हणून काही लोक मला नशिबवान म्हणतात. अरे आहेच नशिबवान, मी काय करू आता? तुम्ही आहे दुर्दैवी, आहे दुर्दैवी, मी काय करू आता? त्याला काही इलाज नसतो काही गोष्टी. परंतु आज अनेक वर्षाचं, अनेक पिढ्यांचं, अनेक लोक आहेत, सगळ्या समाजाचे लोक आहेत. मला काही एखाद्या समाजाचं नाव घ्यायचं नाही. आज अनेक मंडळी या ठिकाणी, सगळ्या समाजाची या ठिकाणी. आणि मला अनेक वर्षापासून जो पाठिंबा मिळतोय तो सर्व समाजाचा, सर्व धर्माचा, सर्व जातीचा पाठिंबा मला त्या ठिकाणी मिळतो. एका जातीवर कधी कोणता माणूस मोठा होऊ शकत नाही. सर्व धर्म, सर्व जातीचा, सर्व पंथांच्या लोकांचा, मग मोठ्या मोठे धर्म असतील, मोठ्या जाती असतील, मध्यम असतील, लहान असतील, अति अल्पसंख्याक म्हणजे केवळ मुस्लिम किंवा इतर अल्पसंख्याक नाही तर अल्पसंख्याक म्हणजे त्याच्याही खाली अनेक जाती पोटजाती लहान 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 लोक त्या ठिकाणी आहेत. त्यांनी सुद्धा मला त्या ठिकाणी अनेक वर्षापासून पाठिंबा दिलाय. आणि म्हणून आतापर्यंत मी जगलो, तरलो, सगळं काही त्या ठिकाणी झालं. आणि आज 6व्यांदा सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत असताना तरुण असतील, मध्यम वयाचे असतील, म्हातारे असतील, मी फिरत असताना या सगळ्यांचा पाठिंबा मला मिळतोय याचा मनापासूनचा आनंद आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला या ठिकाणी व्यक्त केला पाहिजे. अरे या निवडणुकीच्या माध्यमातून आज आपल्याला आमदार हे पद माझ्यासाठी काही नवीन नाहीये, फार मोठं पद नाहीये, फार लहानही नाहीये. परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून मी आमदार होण्यापेक्षा महाराष्ट्राचं सरकार बदललं पाहिजे याच्यासाठी ही निवडणूक त्या ठिकाणी मिळाली. मला तर तुम्ही 5 वेळा आमदार केलं, त्याच्यामध्ये आता काही नाविन्य नाही. तुम्ही मला आमदार करायचं, तिकडे पवार साहेबांनी, आदरणीय पवार साहेबांनी मला मंत्री करायचं, हे समीकरण मागील अनेक वर्षापासून ठरलेलं समीकरण होतं. राज्यमंत्री असेल, मंत्री असेल, अनेक वेळ त्यांनी मला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी दिली. परंतु ही निवडणूक महाविकास आघाडीचं सरकार, जे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, जे माननीय उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना, त्याचबरोबरीनं अनेक जणांचा पाठिंबा आला आहे. या सगळ्यांचा पाठिंबा असलेलं हे महाविकास आघाडीचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुनर्स्थापित झालं पाहिजे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुनर्स्थापित झालं पाहिजे. शेतकऱ्यांचं सरकार पुन्हा या महाराष्ट्रात आलं पाहिजे. शेतमजुरांचं, कामगारांचं, बेरोजगारांना न्याय देणाऱ्या माणसांचं, लोकांचं सरकार या महाराष्ट्रात आलं पाहिजे. याच्यासाठी ही निवडणूक आपल्या दृष्टीनं महत्वाची आहे. कारण 2019 महाविकास आघाडीचं सरकारचा इतिहास तुमच्या समोर आहे. त्या सरकारमध्ये मी मंत्री होतो. खरं म्हटलं तर खूप योजना डोक्यात होत्या, खूप प्रकल्प डोक्यात होते, कामाला सुरुवातही झाली होती. पण कोरोना आला आणि कोरोनामुळे होत्याच नव्हतं, महाराष्ट्रात झालं, देशात झालं, जगात झालं, जागतिक महामारी. माणसं वाचवणं हे प्राधान्यानं त्या ठिकाणी काम, पण माणसं वाचवत असताना खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना म्हणजे माझ्या दृष्टीने महत्वाचं की माझ्याकडे पवारसाहेबांनी अन्न व औषध प्रशासन खातं त्या ठिकाणी दिलं. मला माहित नव्हतं की खातं मिळालं तेव्हा या खात्याचा उपयोग असा होणार आहे. म्हणून या खात्यामुळे आपल्याला अनेक लोकांची सेवा करायची संधी मिळेल हा स्वप्नात मी विचार केला नव्हता. आणि कोरोना आला आणि कोरोनामध्ये त्या खात्याचा उपयोग मला महाराष्ट्रामध्ये करता,
मला आठवते की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस मी जरी महाविकास आघाडीच्या बरोबर नव्हतो पण मला महाराष्ट्रात चित्र दिसत होत काय होणार महाराष्ट्रात समजत होत आणि अनेक खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले मेजॉरिटीने निवडून आले आणि आज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला खासदारांपेक्षा आमदारांची गरज त्या ठिकाणी प्रामुख्याने जास्त 288 विधानसभा मतदारसंघामध्ये 200 वर आमदार आपले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेले पाहिजेत याची काळजी आपल्याला घ्यायची आपलं बहुमत तर येणारच आहे पण आपल्याला ते बहुमत म्हणजे साधं बहुमत नको आपल्याला चांगलं बहुमत पाहिजे बहुमत म्हणजे त्यावेळेस जेव्हा ते लोकसभेच्या निवडणुकीत सांगत होते ना की 400 पार तसं नको आपल्याला 400 पार म्हटलं की मग ते धिंगाणा होऊन जातो हद्दपार महायुती हद्दपार अशा प्रकारचं बहुमत आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मिळवायचं राजकारणाची काय हाल सुरू आहे आपल्या माहीत राजकारणाची खिचडी झाली राजकारणाचा चिखल झाला राजकारणाचा अजून काय झालं समजत नाही कोण केव्हा येते कोणत्या पक्षावर अर्ज भरते समजत नाही कोणाच्या सभेतून लोक उठून जातात हेही समजत नाही गळ्यात असलेले रुमाल खिशात घालतात खिशातले फेकून देतात आणि उठून जातात हेही समजत नाही म्हणजे काही तासात पक्ष बदलतो हे मला माहीत होतं काही दिवसात पक्ष बदलतो हे मला माहीत होतं पण अर्ध्या मिनिटात पक्ष बदलला जातो हे पहिल्यांदा इथं मी शिंदे राजाला पाहतो अर्ध्या मिनिटात बातमी आली की निघले अरे अशी कशी निष्ठा नासक कसं काय आणि म्हणून मला त्याच्यावर काही जास्त खोलमध्ये जायचं नाही जास्त काही मला टीका करायची नाही कोणावर पण आजच्या या सगळ्या राजकारणामध्ये मला आनंद वाटतो मला स्वतःला मनापासून आनंद वाटतो की ज्या नेत्यांनी मला घडवलं ज्या नेत्यांनी मला मोठं केलं ज्या नेत्यांनी मला या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्येच सबकण्याची संधी दिली ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मला या ठिकाणी येता आलं त्यांनी मला स्वीकारलं रेखाताई या ठिकाणी पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांचाही आभार मी मानतो की त्यांनी मला या ठिकाणी पक्षात पुन्हा स्वीकारलं मान सन्मान दिला मला उमेदवारी दिली त्याबद्दलचा सुद्धा एक वेगळा आनंद माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने आहे वारसा असलेला हा मतदारसंघ शाबूत ठेवायचा आहे कायम ठेवायचा आपल्याला काम करायचंय उत्साह भरपूर आहे आपल्यामध्ये वातावरण चांगलंय सगळं काही आणि खरं म्हटलं तर महाविकास आघाडीची हवा सुद्धा खूप दणकवून आहे लोकांच्या मनात महाविकास आघाडीला मतदान केलं पाहिजे हे वातावरण आहे लोकांना वाटते की आपण आता महाविकास आघाडीच्या मतदाना उमेदवाराला केव्हा मतदान करतो आणि यांना केव्हा विधानसभेमध्ये पाठवतो पण मंडळी आपलं काम आता आजपासून सुरू झालं प्रचार करायचा आहे सगळे आघाडीचे लोक एकत्र घेऊन प्रचार करायचा आहे गावगाव जायचंय फिरायचंय कोणाची नाराजी असेल कुठं काही कोणी चुकलं असेल तर हात तोडून माफी मागा डॉक्टर शिंदेच्या भल्यासाठी नाही तर म्हणा महाराष्ट्राच्या भल्यासाठी तुम्ही आम्हाला मतदान करा हे त्यांना त्या ठिकाणी सांगा तर ते महत्वाचं आहे आणि म्हणून पुढचे 20 तारखेपर्यंत अगदी मतदान होईपर्यंत शांत राहू नका रात्रीचा दिवस करा दिवसाचा रात्र करा डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी काम करा डॉक्टर शेळके साहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे की आता प्रश्न पडला भारतीय जनता पक्षाला की आता कोणाची बाजू घ्यायची कारण कोण अधिकृत उमेदवार कोण भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा आता कोणाला राहणार हा सुद्धा अनेक लोकांना पडलेला प्रश्न तो त्यांचा प्रश्न ते सोडवतील काय करायचं काय परंतु आता ही युती तिथे राहिली नाही आणि युती नाही राहिली म्हणून आपल्याला फायदा होईल या भ्रमात राहू नका आपल्याला परिश्रम करावेच लागणार कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही वातावरण चांगलं आहे परंतु वातावरण चांगलं असल्याचा फायदा झाला पाहिजे मतदान होईपर्यंत 20 तारखेला 6 वाजता मतदान संपेल तोपर्यंत सतर्क राहून प्रत्येक कार्यकर्त्यानं बूथवरच्या माणसानं सतर्क राहून त्या ठिकाणी काम केलं तरच विजय आपल्याला मिळेल अभयदादांनी सांगितलं की रेकॉर्ड मतानं आपण निवडून आलं पाहिजे बरोबर रेकॉर्ड मतानं आपण निवडून आलं पाहिजे 6व्यांदा आपण निवडणूक लढतोय 5 वेळा आपण मला सातत्यानं निवडून दिलं विरोधक काही म्हणू विरोधक म्हणतील हे झालं नाही ते झालं नाही हे केलं नाही ते केलं नाही अमक्या काही केलं नाही
अहो ते सगळं ठीक आहे. या सिंदखेडा त्या दिवशी मी अर्ज भरायच्या दिवशी सांगितलं की सिंदखेडाच्या मतदारसंघातले लोक म्हणजे काही माझे सासरे मंडळ नाहीये की जवाई कसा भी वागला तरी सांभाळलं पाहिजे म्हणून. हे काही आमचे लाडके नाहीये म्हणून काहीतरी आम्ही केलं. 5-25 वर्ष काहीतरी या लोकांसाठी झटलो. 5-25 वर्ष या लोकांसाठी खस्ता खाल्ल्या. 25 वर्ष या लोकांच्या अनेक दुःख सुखामध्ये सहभागी झालो. 25 वर्ष या लोकांसाठी आम्ही शेतकऱ्यांसाठी लढलो, कामगारांसाठी लढलो, विद्यार्थ्यांसाठी लढलो. 25 वर्ष सातत्यानं काम केलं म्हणून लोकांनी 5 दा निवडून दिलं. फुकट निवडून देत नसतात लोक कोणाला. हे लोकांना त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. म्हणून ते टीका काही करत अजून टीका वाढेल. आपल्याला काय उत्तर द्यायचं ते देऊ. आमचे अमोल भट यांची सोशल मीडियाची टीम सगळं काही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करून राहिली. आणि मी त्यांना सांगितलंय की सोशल मीडियावर सुद्धा टीका करताना आपली पातळी घसरू देऊ नका. अजिबात आपली आपली पातळी सोडायची नाही. त्यांना त्यांची पातळी सोडू द्या. त्यांना काय करायचं ते करू द्या. आपली पातळी सोडू नका. परंतु पातळी सोडू नका याचा अर्थ ते काही बोलतील आणि आपण चूप बसायचं असाही त्याचा अर्थ होत नाही. आरेला कार्याचं उत्तर दिलंच गेलं पाहिजे. त्यांना आरे म्हटलं तर कार्य म्हटल्याच गेलं पाहिजे. नाहीतर लोक विनाकारण आपल्याबद्दल वेगळाच अर्थ काढतील. आपण शांत आहोत याचा अर्थ आपण कमजोर आहे अशातला अजिबात भाग नाही. आपण कमजोर अजिबात नाही. पण आपण शांततेने सगळं घेण्याचा प्रयत्न करतो. समाजामध्ये सगळं व्यवस्थित चाललं पाहिजे, लढलं पाहिजे हा विचार आपण त्या ठिकाणी करतो. यासाठी हा सगळा निवडणूक आहे. निवडणुकी म्हणजे काही मारामारा करायचा अशातला भाग कुठेच आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जागृत राहावं. सगळं वातावरण चांगलं आहे. कोणी कोणाबद्दल अफवा पसरत त्याच्या नादी लागू नका. आणि आपलं गाव, आपला विभाग, आपली पंचायत समिती, आपला जिल्हा परिषद इकडंच प्रामुख्यानं लक्ष द्या.